नमस्कार, मी मुकुंद कुलकर्णी बोलतोय. मी पेपर ॲडव्हान्टेज इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचा CEO आहे. आजच्या या प्रेस मीटचं कारण असं आहे की पुण्यामध्ये आम्ही पेपर ॲडव्हान्टेज टेक्नॉलॉजी हब आज इनॉग्रेट केले आणि लॉन्च केलेला आहे. हा टेक्नॉलॉजी हब बँकिंग आणि फायनान्स सेक्टर फक्त भारतात नव्हे तर एशियाच्या बाकीच्या देशांसाठी पण सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आणि सर्व्हिसिंग हा सेंट्रल हब आम्ही इथे पुण्यात चालू केलेला आहे आज. आणि त्या इनॉग्रेशनच्या निमित्त आज ही प्रेस मीट बोलवली आहे. टेक्नॉलॉजी जेवढे फार गरजेचे आहे त्यांच्यापेक्षा मोठा सायबर फ्रॉड होत आहे. त्यांच्याबद्दल तुमचे म्हणणे काय आहे, कंपनीचे म्हणणे काय आहे त्यांच्याबद्दल? सायबर क्राईम आणि सायबर फ्रॉड हा एक रिअलिस्टिक थ्रेट आहे, फक्त भारतात नव्हे तर पूर्ण जगातच आहे. हा ह्याला दोन प्रकारे मॅनेज करता येतं. एलिमिनेट करणं शक्य आहे का हे माहिती नाही, कारण पण ह्याला मॅनेज करणं दोन प्रकारे करता येतं. आपली सिक्युरिटी सिस्टम कंटिन्युअसली एनहॅन्स करत राहायची आणि दुसरं अवेअरनेस क्रिएट करायचं, कारण टेक्नॉलॉजी वापरणारा जो व्यक्ती असतो त्याला टेक्नॉलॉजीमध्ये इनरंट जे रिस्क असतात त्याची माहिती नसते. आणि मग ते रिस्क माहिती झाली तर ते अवॉइड कसे करायचे ही पण माहिती नसते. त्यामुळं त्यांच्यामध्ये ते अवेअरनेस क्रिएट करणं की टेक्नॉलॉजीमध्ये इनरंट रिस्क काय आहे आणि ते रिस्क आपल्याला अवॉइड करण्याकरता टेक्नॉलॉजीचा वापर कसा करायचा आणि सिक्युरिटी आपल्या टेक्नॉलॉजीमध्ये सिक्युरिटी कशी इम्प्रूव्ह करत राहायची, अशा दोन्ही प्रकारे हे काम करू शकतो. पेपर ॲडव्हान्टेजबद्दल सांगा, यांचे काय आहेत कार्यपद्धती? येस, तर पेपर ॲडव्हान्टेज ही लंडन हेडक्वॉर्टर्ड क्रेडिट मॅनेजमेंट कंपनी आहे. सध्या 10 देशात ही कंपनी काम करते. कंपनीचा सुरुवात 2001 साली झाला आणि त्यावेळेस 600 मिलियन डॉलर्सचा त्यांचा पोर्टफोलिओ होता. आजच्या तारखेत पेपर ॲडव्हान्टेज ग्लोबली मॅनेजेस अराउंड 55 बिलियन डॉलर्स इन टर्म्स ऑफ पोर्टफोलिओ. तर तुम्ही बघितलं तर हा खूपच एक्सपोनेन्शियल ग्रोथ झालेला आहे. आणि भारताच्या संदर्भात पण ग्रोथ जर आपण बघितला पेपर ॲडव्हान्टेज इंडिया बिझनेसचा, तर मागच्या 12 महिन्यात वी हॅव विटनेस मोर देन 200% ग्रोथ रेट. आणि ऑलमोस्ट वी हॅव 27 लेंडिंग इन्स्टिट्यूशन्स हे आमच्याशी ऑलरेडी जुडले आहेत आणि ते आमच्याबरोबर आता काम करत आहेत. आणि ह्याच्या व्यतिरिक्त बरेचसे अजून असे लेंडिंग इन्स्टिट्यूशन्स आहेत जे आमच्याशी काम करू इच्छितात पुढे जाऊन.